हॅलो, नमस्ते. हॉबी डू बी डू या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते आहे. आज त्याच्याच बरोबर मी हॉबी डू बी डू आणि ओम साळुंके ह्यांचं दोघांचं धन्यवादही करते, कारण की ओमनी परत एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे आणि त्याच्यामुळे हॉबी डू बी डूनी मला परत त्याची मुलाखत घेण्यासाठी बोलवलं आहे. थँक्यू आणि धन्यवाद दोघांनाही. पण ओम, आता तुझं फर्स्ट आपण जेव्हा त्याचं हे केलं होतं, इंटरव्ह्यू घेतला होता, तेव्हा त्याला कव्हर केलं होतं. त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड बनवला होता, जळगाव ते नाशिक एकदम फास्टेस्ट कव्हर केलं होतं त्यांनी, 7 तास 15 मिनिटात. आणि तो आत्तापर्यंत रेकॉर्ड कोणी तोडलाही नाही आहे आणि आय होप नोबडी ब्रेक्स इट. आणि त्याच्याच बरोबर आता त्यांनी नवीन रेकॉर्ड बनवला आहे, फास्टेस्ट मॅन कव्हर इंडिया बुक रेकॉर्ड्समध्ये. त्यांनी महाराष्ट्र भ्रमण केलं आहे, तर त्याच्यात तुम्ही महाराष्ट्र भ्रमणमध्ये कोणते कोणते गाव आणि तालुका कव्हर केलेत? आय थिंक किती, 15 गाव का 30 आणि 30 तालुके ना? नाही नाही, 13 जिल्हे 30 गाव. मी पुण्याहून स्टार्ट केली होती माझी जर्नी. ओके. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद म्हणजे धाराशिव आताचं, आणि तिथून परभणी, नांदेड. ओके. नांदेडवरून यवतमाळ, वर्धा, नागपूर, आणि आपल्या साईडला उत्तर महाराष्ट्रामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव. ओके. हे इतके जिल्हे मी क्रॉस केले महाराष्ट्र भ्रमणमध्ये. तर तुम्ही किती, 15 दिवसात कव्हर केले ते? हो, मला टाईम लिमिट दिलेली होती 15 दिवसाची, बट मी ते 13 दिवसामध्येच कव्हर केलं. ओके. दोन दिवस अगोदर कव्हर झालं माझं आणि रेकॉर्ड ब्रेक झाला. अच्छा. तर तुम्हाला आता ही जे तुम्ही 13 दिवसाची ही जर्नी कम्प्लीट केली, तुम्ही तुमचं तेव्हा स्केड्यूल कसं करत होते? म्हणजे तुम्ही किती तास सायक्लिंग करत होते, मग किती वेळ तुम्ही आराम करत होते, तुमचं खाणं पिणं सगळंच आहे ना, माणूस थकतो पण किती. माझं कसं होतं, मी 180 नाही तर 200 दररोज कव्हर करत होतो. मग मी पहिल्यांपासून ते ठरवून घेतलं होतं, आपल्याला दिवस जास्त आहेत तर आपण कमी कमी डिस्टन्स कव्हर करायचं, एका दिवसात जास्त डिस्टन्स घ्यायचं नाही, कारण की मागच्या टायमाला मला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं होतं. Okay. मला थोडा प्रॉब्लेम आला होता, मग त्यामुळे मी म्हटलं की आता दिवस बी जास्त आहेत तर त्या अगोदर आपण थोड्या थोड्या लिमिटमध्ये किलोमीटर चालून चालून रेकॉर्ड ब्रेक करून टाकू. ओके. तर मी डेली 180 चालवायचो, 180-200 आणि संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत होऊन जायची. आम्ही रात्री रिस्क घेत नाही सायकल चालवायला, कारण की हां, ट्रक्स त्यामुळे, आम्ही ट्रॅफिकमुळे, आणि रोड पण महाराष्ट्राचे इतके बरोबर नाही. आता पश्चिम साईडचे बघितलेत तर त्या साईडला रोड्समधून आम्ही गेलो तर इतके बरोबर नव्हते, त्यामुळे आम्ही रात्रीचा तर प्रवास आम्ही टाळलाच, दिवसालाच प्रवास केला जास्त. ओके. तर तुम्ही आता हे भ्रमण, महाराष्ट्र भ्रमण करायचं ठरवलं तर तुम्ही किती महिन्यापासून ह्याची तयारी सुरू केली? माझी, मी मंथली प्रॅक्टिस करणार होतो, बट माझं सेमिस्टर एक्झाम येऊन गेली कॉलेजची. ओके. तर कॉलेजच्या सेमिस्टर एक्झाममुळे मला प्रॅक्टिसला कमी दिवस भेटलेत. मी 20 दिवस अगोदर प्रॅक्टिस केली होती, 20 दिवस. फक्त 20 दिवस? हां, फक्त 20 दिवसात प्रॅक्टिस करून मी महाराष्ट्र भ्रमणला गेलो होतो. अरे बाप. तर प्रॅक्टिसमध्ये तुम्ही काय करता, नुसतं सायक्लिंग असतं का तुमचं जिम, डायट वगैरे काय काय कव्हर करता? मी डायट प्लॅन करतो, आपल्याला इतकं 2000 किलोमीटर जायचं आहे तर 2000 किलोमीटरला मला किती कॅलरीज पाहिजे बॉडीला, किती खावं लागेल, आणि मला जेवणानंतर काही अडचण नको यायला सायकलिंगमध्ये. त्या पद्धतीने मी जेवणाचं माझं शेड्यूल बनवलं होतं आणि सायकलिंगच करायचं मी, एक मध्ये करायचं इनडोअर आणि एक आउटडोअर करायचो. इनडोअरला माझ्याकडे किट आहे सायक्लिंगचं मध्ये करायला, ते घरामध्ये बसून ते मी रात्रभर रात्री करत बसायचो, आणि बाहेर प्रॅक्टिसला मी रोज 2-3 तास द्यायचो प्रॅक्टिसला. तर मग त्यावेळेस तुमचं कॉलेज वगैरे रुटीन लाईफ पण चालू असते का नुसतं तेच फोकस राहतं? नाही नाही, त्या टायमाला माझी कॉलेज रुटीन, कारण की मी स्पोर्ट कोट्यातून आहे कॉलेजला, तर कॉलेजला मला रेग्युलर जावं नाही लागत.
मला बाहेरून मला कॉलेज करता येतात, ते अटेंडन्स ते कॉलेजेस बघून घेतात. आणि माझं कसं असतं की मला फक्त एक्झामलाच बोलवतात कॉलेजवाले, एक्झामला जे एक्झाम दे आणि जा तुझी प्रॅक्टिस कर, आणि इंटर कॉलेज आणि तुझ्या ज्या मॅचेस आहे कॉलेजला रिप्रेझेंट कर, नॅशनलला, राज्यस्तरीयला. ओके, मग तुम्हाला त्याच कॉलेजकडनं फुल सपोर्ट असतो? हो, मला कॉलेजकडून फुल सपोर्ट आहे माझ्या. ओके, आणि तुम्हाला आता जसं हे प्रॅक्टिस करताना मग तुमचं खाणं जेवण वगैरेचं ते असं कसं करता मग तुम्ही हे म्हणजे जेव्हा तुम्ही कॉम्पिटिशनला निघतात तेव्हा? जेवणाचं असं असतं की सकाळी मी ब्रेकफास्टला म्हणजे बदाम केळे ते खाऊन घेतो, ते आम्ही घेतलेले असतात पहिल्यापासून, तर मी ते खाऊन घेतो. आणि मग आम्ही सायकलिंग स्टार्ट करतात, मी एकटा स्टार्ट करतो, मागं व्हेकल असते. मी स्टार्ट केली सायकलिंग, आता मी कंटिन्युअसली 5-6 तास चालवतो. आणि त्यानंतर नाश्त्याला, आता नाश्त्याला मी काय करून घेतो की आता आम्हाला महाराष्ट्र भ्रमणला प्रॉब्लेम झाला, जेवणाचा प्रॉब्लेम आणि नाश्त्याचा प्रॉब्लेम. आम्हाला जे हवं होतं ते आम्हाला रस्त्याने भेटत नव्हतं, आणि आमच्याकडे इतका पण टाईम नव्हता की आम्ही ते घेऊन येऊ आणि मग ते खायचं वगैरे. तर आम्ही आपलं डेलीचं रुटीन, नाश्ता मी पोहे खात होतो नाश्त्यामध्ये, तो वापस सायकलिंग करत होतो, सायकलिंग झाल्यानंतर जेवण करत होतो. आता कंटिन्युअसली तर मी मागे 3 दिवस बिर्याणीच खाल्ली होती, काही जेवणाला चपातीच भेटत नव्हती मला, चपाती पोळी. त्यावेळेस मग स्टॅमिना वगैरे सगळं कमी नाही होत, त्रास बॉडीला जास्त नाही होत? त्या पिरियडमध्ये नाही झाला त्रास. जेव्हा माझी महाराष्ट्र भ्रमण संपलं, 13-14 डिसेंबरला संपलं, त्या टायमाला मी घरी आलो. घरी आल्यानंतर माझी 1-2 दिवसात तब्येत खराब झाली. ओके, त्याचं नंतर असं हो, नंतर त्रास होता, त्रास होतो. मग तुम्हाला आता सायकलिंगचा एवढा वेळ आहे, मग सायकलिंगच्या बरोबर तुम्ही अजून कोणताही दुसरा स्पोर्ट पण तुम्हाला काय आवडतं का? मला रायफल शूटिंग आवडायची, बट रायफल शूटिंगला मला टाईम देता येत नाही आणि त्याला टाईम द्यायला लागतो, त्याच्यामुळे मी रायफल शूटिंगकडे दुर्लक्ष केलं. आता सायकलिंग कसं, माझ्याकडे ऑल इक्विपमेंट्स आहेत, त्याच्यामुळे मी सायकलिंगलाच प्रेफर करतो. पहिले चला भाऊ आहे आपल्याकडे सर्व, तर तेच स्टार्ट करू, तेच खेळू. मग सायकलिंगच्या बरोबर जसं आता तुम्ही रायफल शूटिंग वगैरे बोलले, तर ते आता तुम्ही काहीच करत नाही, पण जर सपोज तुमचा आता आज प्रॅक्टिस डे नाही आहे, ऑफ डे आहे, तर मग तुम्ही दिवसभर कसं टाईमपास करता? ऑफ डेजला मला टाईमपास करायला मी गाडी घेऊन, माझ्या पप्पांची गाडी घेऊन मी फिरत बसतो. आता आमच्याकडे, मी गावाकडे गेलो, गावाकडे जर आहे मला टाईम भेटतो तर मी मनोदेवी जाऊन येतो, इकडे मुक्ताईनगर शिरसाळ्याला जाऊन येतो मारुतीला, मी देवस्थान फिरतो गाडी घेऊन, आणि इकडे येतो जळगावमध्ये, जळगाव थोडं फिरायला. आणि बाकी टायमाला ते हॉटेल आहे आमचं, ते हॉटेलचं बघतो. ओके, चांगलंय. मग पण कॉलेजला नाही जाणार? नाही, कॉलेजला आता टाईम, कॉलेजवाले लीव देत आहेत तर मग ते लीव घेऊन घेतो, काय काही फायदा भेटतोय तर करून घ्यायचं. बरं, आणि तुम्ही सायकलमध्ये किती कॉम्पिटिशन्स केले आहेत आत्तापर्यंत? सायकलिंगमध्ये माझ्या आतापर्यंत 25-30 कॉम्पिटिशन झाले आहेत. हे तुमचं 2 वर्ष झाले ना तुम्हाला सुरू करून? हो, 2 वर्ष झाले आहेत. आमच्या महिन्या मंथली असतात सायकलिंगचं कॉम्पिटिशन्स, तर मंथली असे असतात की जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, जास्त करून आमच्या राज्यस्तरीय असतात, स्टेट लेवल आहे, आणि त्याच्यानंतर नॅशनल असतात. आता नॅशनल गेम्स झाले, तिथंही मी गेलो होतो. आणि त्याच्या पहिले मी राज्यस्तरीय खेळलो आहे शाळेकडून. पहिले मी 12th होतो ना ज्युनियर कॉलेजमध्ये, तर त्यांच्याकडून मी खेळलो होतो. ओके, तर आता पण तुम्ही कॉलेजला पण रिप्रेझेंट केलं? हो, मी आता कॉलेजला रिप्रेझेंट करतो युनिव्हर्सिटी गेम्समध्ये. ते मजा जास्त येते का हे बाहेरच्या कॉम्पिटिशनला जास्त मजा येते? मजा बाहेरच्या कॉम्पिटिशनला मजा येते, हे कसं आपलं सर्व आपलं असतं, आपल्याला मन मोकळं उठा, मन मोकळं जा, आणि ते माहित आहे आपण जिंकणार, ते आपल्याला माहितीच आहे पहिल्यांपासून की हे मी स्कोअर करणार आहे, माझ्या नंतर कोणी कव्हर करायला, कॉम्पिटिशन. आणि मॅचेस मध्ये असं होतं की असतात खूप लोक, मुलं असतात, बाकीचे आलेले असतात टाइमपास, बाकीचे आले असतात, त्यांना बघून आपल्याला वाटतं की प्रॅक्टिस वालेत आणि आपले प्रॅक्टिस इतकी झाली नाही आहे, मग थोडं कधी कधी वाटतं, बट ते फक्त टाइमपास करायसाठी आलेले असतात, त्याचं आमचं नुकसान होऊन जात. आता मागे माझं कसं म्हणजे की आता मागे काय झालं होतं, एकदा
शिवछत्रपती क्रीडा स्पर्धा होत्या इथल्या यांनी घेतलेल्या संकुलांनी. ओके. हां, तर तिच्यात थोडी चिटिंग त्यांनी केलेली होती, माझ्या बाबतीत चिटिंग झाली होती. तर मी सरांना बोलला पण त्यांनी काही घेतलं नाही. आता कसं त्यांचा जिल्हा, आता ते बोलतात म्हणून मी काही त्यांना जास्त बोलला नाही. म्हटलं ठीक आहे, आता नाही पुढची मॅच खेळून घेईन मी. आणि कसं आहे, जो जो पहिल्यापासून खेळतो त्याला त्यांनी पहिले प्रेफरन्स द्यायला पाहिजे, बो हा खेळलेला आहे. बट मॅचेसमध्ये चिटिंग नको करायला. ते होतात जिल्ह्याच्या ठिकाणी चिटिंग. ओके. होऊन जाते. तर तुम्हाला ह्याच्यात मग काय काय आवडत नाही या गेममध्ये, असे जे असं चिटिंग वगैरे झालं का अजून असे काय? मला गेममध्ये जास्त ते टाइमपास करतात, टाइमपास करतात आणि वरतून चिटिंग करून घेतात. त्यांचे असोसिएशनला पुढे करतात, असोसिएशनच्या मॅचेसला पार्शलिटी खूप होते. हो, पार्शलिटी खूप होते. मग त्या टायमाला मला आवडत नाही. व म्हटलं यार यांचे हा यांच्या यांच्याकडे शिकतात म्हणून हे त्यांना पुढे घालतात, कारण की कोच पण तेच असतात. बरोबर. आणि हम्पायरिंगला पण तेच असतात. ओके. त्यांचे मुलं काढून घेतात. मग त्या टायमाला खूप राग येतो मला, असं नको करायला यांनी. मग त्या रागला तुम्ही कसं मॅनेज करता स्वतःच्या? कधी कधी वाटतं मला सायकलिंग सोडून द्यायची, बट नंतर आठवत जाऊ द्या, आता एवढं केलेलं आहे आपल्याला सायकलने, एवढं दिलं आहे करून नाव घेऊ, तर कंटिन्यूअस ठेवू. आणि जो राग येतो मला तर मी ठीक आहे कंट्रोल करून घेतो. ओके. आणि अशाच ह्याच्यात तुम्हाला काय ॲज अ सायकलिस्ट, आता हे तर तुमचे झाले म्हणजे काय म्हणतात तुम्हाला जे प्रॉब्लेम्स फेस झाले आहेत आत्तापर्यंत, त्याच्याचबरोबर तुम्हाला जसं ॲज अ सायकलिस्ट तुम्हाला काय काय ॲडव्हान्टेजेस मिळालेत? मला सायकलिंगमध्ये माझ्या ॲडमिशनला मला ॲडमिशन लवकर भेटलं. पहिली गोष्ट ती मला ॲडमिशन लवकर भेटलं. त्याच्यानंतर मला जे हवं होतं कॉलेजने मला टाईम द्यावा, ते कॉलेज मला टाईम देते मला मॅचेस खेळायला. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की मला स्पोर्ट्सचं माझं एक प्रोफाईल बनत चालते, की मी इतके गेम्स खेळलो आहे, इतकं मी रिप्रेझेंट केलं आहे जळगाव जिल्ह्याला किंवा स्पोर्ट्समॅन. तुझं ते रेकॉर्ड तयार होत चाललं माझं, बनत चालतं मागे प्रोफाईल. मग त्याचा फायदा मला पुढच्या मॅचेसला होतो किंवा बाकीच्या ठिकाणी होतो. मग मी एकाला इंट्रोड्यूस करतो, व सर मी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे, समोरचा लगेच इम्प्रेस होतो, व तू काय केलं आहे असं ते विचारतात. इम्प्रेशन पडतं तिच्याने माझं, माझ्या स्पोर्टने तर माझं इम्प्रेशन. लोकांचा एक तुझ्याकडे बघायचा दृष्टिकोनही बदलतो. हा, दृष्टिकोनही बदलतो. आता कोणी असतात बिझी लोक, ते जास्त टाइम देत नाही, पण त्यांनी काही वेगळं ऐकलं तर ते थोडं इंटरेस्ट घेतात. ओके. अशातली गोष्ट. ओके. आणि मग हे कॉम्पिटिशन्सच्या म्हणजे आता कॉम्पिटिशनमध्ये एंटर करण्यासाठी तुम्हाला काय काय अडचणी येतात? एंटर करायसाठी कसं, अडचणीला मी असोसिएशनला नाही खेळत, तर मला अडचणी अशा येतात की मला स्वतःचा फॉर्म मलाच भरायला लागतो. कॉलेज सपोर्ट करते पण कॉलेजला स्पोर्ट टीचर नाही आहे, त्यामुळे ते फॉर्म मला बघायला लागतात, सिग्नेचर घ्यायला लागते. अजून मला तिथं क्रीडा संकुलनला जायला लागतं, तिथं मला त्या अधीक्षकची सिग्नेचर घ्यायला लागते आणि त्याच्यानंतर फॉर्म सबमिट करायला लागतो. आणि त्या इव्हेंटला मलाच पार्टिसिपेट करायला लागतं. असोसिएशन काय करते, असोसिएशन सपोर्ट करते डायरेक्ट, सायकली पण तेच देतात, सायकल पण तेच देतात, त्यांचा कोच पण असतो, त्यांचा हॅम्पायरला बी तोच असतो हॅम्पायरिंगला. माझ्याला तसं नसतं, माझ्याला मीच स्वतः, माझीच गाडी, माझीच सायकल, मीच फिरतो माझ्या स्पोर्टसाठी. बस मला तितकी डिफिकल्टी आहे, तेवढं मी ॲडजस्ट करून घेतो. ठीक आहे, एक दोन दिवस सपोर्ट कोणाकडनं काही नाही आहे? नाही, सपोर्ट तसा नाही आहे. मग तुम्हाला सपोर्ट कोणता कोणता आता लाईक मेंटली, फिजिकली, इमोशनली, फायनान्शियली? तुम्हाला मग फायनान्सेस वगैरेचा पण काही त्रास होतो का? हो, फायनान्शियली सपोर्ट होत, सपोर्ट इतका होत नाही जास्त करून माझ्या ज्या मॅचेसला आहे, पण बाहेरच्या ठिकाणी आता जे फर्स्ट ऑफ ऑल आता माझं ते थोडं पॉलिटिकली आहे. माझं महाराष्ट्र भ्रमणला मला फंडिंग नव्हती, फंडिंग मला घरून टाकायची होती, तर मला फंडिंग देणारं कोणी नव्हतं. तर मी एक आपले जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब त्यांना बोललो, त्यांनी थोडी, हां ते बोलले की तुला मदत करतो मी, त्यांनीही मला थोडी मदत केली. okay. आणि सगळ्यात पहिले तर एकनाथ शिंदे साहेब, शिंदे साहेबांमुळे मला खूप मदत झालेली. शिंदे साहेबांच्या नावामुळे आणि शिंदे साहेबांचे जे कार्यकर्ते काम करतात युवासेनेचे, त्यांच्यामुळे मला ह्या महाराष्ट्र भ्रमणमध्ये खूप मदत झाली. कधी वाटलं नाही की बुवा मला कोणता
चीफ मिनिस्टर मी आता कधी भेटलो चीफ मिनिस्टरला कसा भेटलो आता मी तिथं गेलो तो चीफ मिनिस्टर मला भेटले तर मी कधी आयुष्यात बघितलं नव्हतं मी विचार पण नाही केला होता की मी कमी वयात एवढं तर मुख्यमंत्रीला भेटणार आहे मुख्यमंत्रीला भेटलो मुख्यमंत्रीच्या मुलाला भेटलो एकनाथ श्रीकांत साहेबांना श्रीकांत साहेबांनी इंटरेस्ट घेतला माझ्या गोष्टींमध्ये श्रीकांत साहेब बोलले की मी तुम्हाला मदत करेन मग त्यांनी मला मदत बी केली तशी मदत केली त्यांनी आणि कधी वाटलं नाही की साहेब इतकं करतील माझ्यासाठी साहेबांनी केलं आणि कसं आहे कोणत्याही कोण मी आता कधी निराश पण झालो आणि थकून बसलो कोणताही सामान्य माणूस पण बसला थकून बट शिंदे साहेबांचा चेहरा पाहून असं वाटतं की शिंदे साहेब जर तिथपर्यंत जाऊ शकतात तर आपण का नाही जाऊ शकत तर खूप मोठी गोष्ट आहे. हां तीच मोठी गोष्ट आहे की साहेब इतक्या परिस्थितीमधून इतक्या वर गेलेत आणि ते आपल्याला सपोर्ट करत आहे आपली पण त्यांच्यासारखी परिस्थिती आहे आपण पण त्या लेवलला जाऊ. खूप चांगलं इन्स्पिरेशनल पॉईंट घेतलं तुम्ही त्यांच्याकडनं. हो तेच पॉलिटिकली नाही पण माणुसकी म्हणून साहेब काम करतात. ओके आता हे झाले तुम्हाला अडचणी कॉम्पिटिशनमध्ये उतरण्यासाठी पण मग जेव्हा तुम्हाला कॉम्पिटिशन होत असते जेव्हा तुम्ही सायकलिंग करत असतात त्यावेळेस तुम्हाला काय काय म्हणजे मोटिवेशन्स काय मिळतात आणि तेच तुम्हाला त्रासही काय काय होतात. मोटिवेशनला तर मी पहिले मी माझ्या पप्पांना बघतो व आपल्या वडिलांनी आपल्यासाठी इतकं केलेलं आहे आपल्यावर इतका पैसे त्यांनी खर्च केलेले आहेत तर मागे फिरून उपयोग नाही त्या गोष्टीला. जर आपण मला कधीकधी वाटतं जाऊ द्या आता काय पुरं काय होईल ते माझ्याकडून मग मी कधीकधी विचार करतो अरे आता पप्पांनी इतके पैसे लावलेत माझ्या मागं तर मग चला करून घेऊ हे बी करले असते असते गुजर जायंगे रस्ते. व्हेरी नाईस. आता मी तेच धरून चालतो आता मला कोणी काही बोललं भाऊ तू हे करू शकत नाही मी ऐकून घेतो ऐकून घ्यायचं मी ती गोष्ट करतो ऐकून घेतो समोरचा काही बोलला मला दोन तीन लोक काही बोलले मी ऐकून घेतो ठीक आहे त्यांचं ऐकून घ्यायचं आपलं हसत हसत चाललं जायचं. हम करके दिखाने वालों में से है. आता बोलून व्यर्थ फायदा नाही ना मी बोलत नाही मी करून दाखवीन मी करून दाखवतो. चांगली गोष्ट ही खूप चांगली गोष्ट आहे आणि आय गेस हाच तुझा सगळ्यात मोठा इन्स्पिरेशनल पॉईंट आहे. सेल्फ मोटिवेशन ते तुला वेगळं अजून तिसऱ्याच्याकडनं मोटिवेशनची गरज नाही पडत मग. हो तेच. आता मला एक सांगा तुमच्या हॉबीज काय काय आहेत. हॉबीज मला फिरायला आवडतं जास्त करून मला फिरायला आणि झोपायला आवडतं. ओके पण म्हणजे सायकलिंग पासून झोपणं हे एकदम दोन एक्स्ट्रीम नाही आवडत तुमच्या. एक्स्ट्रीम म्हणजे ते कसं होऊन जातं मी प्रॅक्टिस करतो मग कॉलेजचं टेन्शन असतं कॉलेजचे पेपर कसे जातील असं ते विचार करतो मी मग त्याच्यानंतर अभ्यास झाला सायकलिंग झाली मग त्यानंतर फ्री टाईम भेटतो मग त्याच्यात मी झोपणंच प्रिफेअर करतो मग मी एकदा झोपला तर मग उठतच नाही ते जास्त झोपतो. म्हणजे माझा पुढचा प्रश्न असे तुम्ही उत्तर ॲक्च्युली आत्ताच देऊन दिला नाही तर मी विचारणार होते तुम्ही तुम्हाला पिक्चर बघायला टी व्ही बघायला का झोपायला काय आवडतं तर हे आत्ताच होऊन गेले. मग तुम्ही पिक्चर वगैरे पण बघता का नाही एवढे हाऊस नाही काय. पिक्चर बघायला आवडत नाही जास्त मी कधी थिएटरमध्ये पण गेलो नाही आतापर्यंत. एक सरप्राईझिंग आहे म्हणजे तुमच्या यंग जनरेशनमध्ये ह्या एजमध्ये तुम्हाला पिक्चर बघायला आवडत नाही एक खूप मोठं सरप्राईज आहे. मित्रांना त्यांना आवडतं बट मला कधी मला असं वाटतं की जाऊ द्या टाइमपास होऊन जाईल अजून जायचं तिथं बसायचं तो मूवी चालतो मग त्याच्यापेक्षा वेगळेच रिकामे कामं करायचे आपले. अच्छा बसून चांगलं आहे तुमचं हे म्हणजे एकदम काय म्हणतात चॉईसच वेगळी आहे तुमची. हा चॉईस वेगळी माझी. आता मला एक सांगा तुम्ही हे दोन वर्षापासून हा स्पोर्ट्स घेतलाय सायकलचा. हो त्याच्या आधी आणि आत्ताचे हे दोन वर्षातनं सायकलिंगमुळे तुमच्या लाईफमध्ये काय फरक झालाय. सायकलिंगमुळे माझ्या लाईफमध्ये फरक सायकलिंगमुळे तर मला बेनिफिटच खूप झालेत की मला कोणत्याही ठिकाणी मला भेटता येतं लवकर समोरचा इंटरेस्ट घेतो माझ्या गोष्टींमध्ये आणि बोलता येतं चांगल्या प्रमाणात आणि ओळखी होऊन जाते माझी त्या लेवलला ओळखी होऊन जाते. तर माझा ते सायकलिंगमुळे आणि माझा स्पोर्टमुळे फरक झाला कारण की सामान्य माणसाला सामान्य माणूस मी म्हटला कोणी त्याला कोणाला असं भेटता येत नाही लगेच आणि मी सांगितलं की मी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे किंवा मी नॅशनल प्लेअर आहे तर मला माझा स्पोर्ट्सचा फायदा होतो त्याचा मला तेवढा लवकर भेटता येतं. आता जसं की SP बी भेटायचं असलं मला तर SP भेटता येत नाही सहसा बट मी सांगतो बुवा मी ओम साडुंखे आणि मी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे
तर मग ते पण इंटरेस्ट घेतात. मग ते विचारतात बुवा तू काय केलं आहे. मी त्यांना सांगतो माझ्या न्यूज ना, मी त्यांना माझं प्रोफाईल दाखवतो न्यूज. मग ते पाहतात, ते थोडं त्यांना एकदम वेगळं वाटतं असं मोठ्या लेवलला. अरे या मुलांनी एवढं कमी वयात एवढं केलं आहे. मग ते सांगतात भेटून घ्या सरांना. मग तसं मला लवकर भेटत आहे. ओके, खूप चांगले चांगले पॉझिटिव्ह ॲडव्हान्टेजेस तुम्हाला मिळाले. आणि जसं आपण मागच्या वेळेस आपल्या व्हिडिओमध्ये विचारलं होतं, तुम्ही मेन्शन केलं होतं तुम्ही के टू के करणार आहात काश्मीर टू कन्याकुमारी, तर त्याचं काय आता म्हणजे त्याचं काय स्टेटस आहे? हां, के टू केची माझी प्रॅक्टिस आता चालू आहे. आणि मी माझा एक मित्र आहे योगेश म्हणून, त्याला ही रूट दिलेला होता सायक्लिंगला. त्याने आता के टू केलं 15 दिवसात. ओके, 15 दिवसात 15 दिवसात सोलो केलं त्याने. अरे वा, सोलो सायकलिंग केली. आता मलाही करायला लागेन. आता त्यांनी केलेलं आहे पण मला माझा रेकॉर्ड आहे तर मला रेकॉर्ड ब्रेक करायचा 8 दिवसात. तर त्याची प्रॅक्टिस द्वारे चालू आहे. के टू के तुम्हाला 8 दिवसात कम्प्लीट करायचं? 8 दिवसात कम्प्लीट करायचं. वाव, ऑल द व्हेरी बेस्ट तुम्हाला. थँक्यू. आपण आता एक ना छोटंसं रॅपिड फायर करूया, ज्याच्यात तुम्हाला मी प्रश्न विचारा आणि इमिजिएट जो फर्स्ट थॉट येतो तो तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. तर तुम्हाला सगळ्यात फनी, आता तुमचे तर एवढे फॅन लोक असतील, त्यांच्याकडनं सगळ्यात फनी कमेंट काय आलेले आहे तुम्हाला? फनी कमेंट ते मला असं म्हणतात की ओम तुझ्या मागे जी व्हेकल असते तिलाच तू सायकल टांगून देतो किंवा तिला पकडून तू सायकलिंग करतो. ते मला असं चिडवत असतात. ओमला राग येईल, ओम काही बोलीन आपल्याला, बट मला काही राग येत नाही. आता ते मस्करी म्हणून ते बोलत असतात. तुम्ही आत्ता कोणती सायकल चालवत आहात? माझी जावा एअर फोको 150. ओके, आणि तुम्ही सायकलिंग किंवा कोणत्याही कॉम्पिटिशनला उतरण्याच्या आधी किंवा असं तुमच्यात काही म्हणता मान्यता आहे का बाबा नाही हे करायला पाहिजे का हे बोलूनच असं काही करता का? नाही, मी एवढं मान्यता नाही ठेवत. बट मी कसं आहे, मी हनुमानाचं नाव घेतो नाही तर मी रामाचं नाव घेतो. ओके, मी देवाचं नाव घेऊन श्रद्धा त्याच्यावर आहे. माझी श्रद्धा त्याच्यावर आहे, मी श्रद्धानुसार चालतो. तुम्हाला काय म्हणतो आपण, हिलवर क्लाइम्ब सायकलिंग करायला, क्लाइम्बिंग करायला आवडतं का फ्लॅट सर्फेसवर फास्ट? मला क्लाइम्बिंगला थोडं डिफिकल्टी येते कारण की महाराष्ट्र भ्रमणला मला कात्रज घाटला डिफिकल्टी, मला क्रॅम्प येऊन गेला होता. ओके, तर मला जास्त सर्फेस एरियालाच आवडतं सायकलिंग करायला. फास्ट कवर होते सायकलिंग. तुम्हाला तुमचा कोणता फास्ट फेवरेट सायकलिस्ट आहे का? माझा मी आतापर्यंत फेवरेट सायकलिस्ट ठेवला नाही आहे, बट मला माझा हां एक आहे फेवरेट पर्सन, मला त्याच्यासारखं लाईफमध्ये बनायचं आहे, MS धोनी सारखं. ओके, कारण की MS धोनी कसं स्ट्रगलफुल लाईफ होती. पहिले तिकीट कलेक्ट करणारे बनले, कंडक्टर झाला होता. हां, नाही आपलं TC बनले, TC ट्रेनमध्ये. हां, ते ट्रेनमध्ये गेले रेल्वेकडून, त्यांनी रेल्वे असोसिएशनकडून खेळलं, त्यांना तिथून एक सपोर्ट भेटला बॅकबोन, आणि त्या तिथून वरच्या लेवलपर्यंत गेले. Okay. ते मला त्यांची ती लाईफ आवडते खूप. मग त्यांनी एवढं इतकं स्ट्रगल केलं, त्यांना सपोर्ट भेटला. माझ्यासाठी एक इन्स्पिरेशन आहे, खूप मोठं इन्स्पिरेशन आहे माझ्यासाठी. कधी पण मी त्यांचे मला येतात रील, आता ते बॉ तुम्ही लाईफमध्ये कोणता चान्स, तुम्हाला फर्स्ट चान्स भेटला आणि सेकंड चान्स, तसं मला पण आता वाटतंय की जॉबला लवकर कुठेतरी लागून जाऊ सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, तिथं मला सपोर्ट भेटेन आणि त्या लेवलला मी त्या लेवलपर्यंत जायला मला काही अडचण येणार नाही. ओके, आता तुमचं ड्रीम डेस्टिनेशन काय आहे जिथे तुम्हाला सायकलिंग करायची इच्छा आहे? ड्रीम डेस्टिनेशन ना, माझी ड्रीम डेस्टिनेशन आपलं मला कॅलिफोर्नियाला इथं करायची होती, USA काहीतरी तिथं वेस्ट कोस्ट म्हणून, कोस्ट हां कोस्ट म्हणून तिथं हे त्या साईडला करायची होती मला सायकलिंग. ओके, आणि तुम्हाला पावसात सायकल चालवायला आवडते का अशा कोरड्या क्लायमेटमध्येच? माझं ड्राय क्लायमेटमध्येच मला आवडते सायकलिंग. आणि तुझ्यासाठी आत्तापर्यंत सगळ्यात टफेस्ट चॅलेंज कोणता होता? माझ्यासाठी टफेस्ट जो मी आता महाराष्ट्र भ्रमणला मला डिफिकल्टी आल्यात, म्हणजे की मला क्रॅम्प आला, त्याच्यानंतर माझ्या सायकलचं व्हील ब्रेक झालं आणि गाडीचा प्रॉब्लेम झाला. तर मला डिफिकल्टी तर ह्या तीन अडचणी आल्या, खूप अडचणी आल्यात, रोडामुळे आल्यात आणि वातावरणामुळे आल्यात, आणि ते असतात मध्ये मध्ये थोडंफार. ओके, मित्रांचं फंडिंग पैशांमध्ये थोडं होऊन जात.
आणि मग ट्यूबलेस ट्यूबलेस टायरची सायकल का ट्यूबवाली सायकल? माझी ट्यूबवाली प्रेफर करतो मी. ट्यूबला कसं पंक्चरही झाली तर माझे क्रू मेंबर्स लवकर चेंज करून घेतात टायर, जोपर्यंत मी दुसरी व्हेकल चालवत असतो. आणि आत्तापर्यंतचं सगळ्यात बेस्ट तुमचं चॅलेंज का रेकॉर्ड कोणता होता? बेस्ट माझा चॅलेंज तो मागच्या टायमाला मी गिनीस वर्ल्ड रेकॉर्डचं डिस्टन्स टू डिस्टन्स केला जळगाव नाशिक. तर त्याचं नाव जळगाव म्हणजे जळगाव नाशिक नाही आहे. 250 किलोमीटर्सचा जो रेकॉर्ड होता त्याचं टायटल वेगळं आहे. ओके. तर लोकांना वाटतं की जळगाव नाशिक त्याचं नाव आहे, तसं त्याचं नाव ते नाही आहे. डिस्टन्सवर होतं ते, डिस्टन्स टाईमवर होतं. तर तो माझा इंटरेस्टिंग आणि खूप मला भारी वाटलं आणि डिफिकल्ट बी तोच होता जो करायला, कारण की कमी टाइमात जास्त डिस्टन्स कवर करायचं होतं. आता लास्ट शेवटचा प्रश्न, तुम्हाला सगळ्या आपल्या व्ह्युअर्सला काय सजेशन किंवा काय द्यायचं आहे का? मी सजेशन माझ्याकडून एकच असेल की लाईफ आहे दिलेली देवानी, एन्जॉय करायची. तेवढं तुम्हाला खेळता येईन, अभ्यास करता येईन, काही करता येईन लाईफमध्ये ते करायचं. अचीवमेंट पाहिजे काहीतरी लाईफमध्ये, तरच आपल्या लाईफला जगायला महत्त्व आहे. थँक्यू व्हेरी मच ओम, अँड थँक्यू हॉबी डूबी डू, अँड थँक्यू ऑल द व्ह्युअर्स. थँक्यू व्हेरी मच. Thank you.